सुखाचा गड्डा तुझ्याकडे आहे, तो तुला शोधायचं पण नाही, तो तुला शोधायचं पण नाही, तो आहे हे पहिलं तू लक्षात ठेव, हे तू समजावून घे, तो आहे. आता तो आहे मग त्याची प्रचिती कशी घ्यायची? त्याची प्रचिती घेण्याचे मार्ग आहेत, कळलं की नाही? पहिला मार्ग म्हणजे समाधी. लोक समाधी लावतात, कळलं की नाही? त्या समाधी जेव्हा लावतात तर त्या समाधीमध्ये त्यांना समाधीचं सुख मिळत. तो एक मार्ग आहे, पण तो कठीण आहे. कोणी उठावं आणि समाधी लावा इतकं ते सोपं नाही, आणि संसारी माणसाला ते मुळीत नाही. संसारी माणसाला ते शक्य नाही समाधी लावणं, म्हणून त्याने त्या मार्गाला जाऊ नये. आणि भगवंतानी ज्ञानेश्वर महाराज नाही, योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी डब जागा, त्या मार्गात जाऊच नको. योगाच्या वाट्याला जो गेला ना, योगाची या वाटा निघाली गा चुबटा, त्या दुखाचा शेल वाटा भागा, हे सांगून ठेवलं त्याने. त्या वाटे जाऊ नका. मग दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग, जो भगवंतानी सांगितलेला आहे. पण हा जो बुद्धियोग जो आहे, तो बुद्धियोग त्यालाच आम्ही दिव्य साधन असं म्हणतो, त्याला आम्ही दिव्य साधन असं म्हणतो. ती सुद्धा नाथ संप्रदायाची ती साधन आहे, नाथ संप्रदायाची ती साधन आहे. आणि ही जी साधन आहे त्याच्यामध्ये पावे आपण असे आपण या न ज्ञान समर्थ रामदास, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पावे आपण असे आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. तो जो मार्ग आहे तो मार्ग सुद्धा कठीण आहे की नाही? तो सद्गुरु चांगले सद्गुरु मिळाल्याशिवाय त्या मार्गावरून जाता येत नाही. तिसरा मार्ग, तिसरा मार्ग म्हणजे विषयांचं सुख, विषय सुख ज्याला आपण म्हणतो की नाही, हा आपल्या ठिकाणी असणारा सुख अनुभवण्याचा मार्ग, तो पैशाने मिळतो, तो पैशाने मिळतो. तुम्हाला जे सुख मिळतं ना, कुठले असो, सिनेमाचं असो, नाटकाचं असो, कुठलंही सुख तुम्हाला जे मिळतं ते खरं आत्मसुख असतं, ते खरं आत्मसुख असतं. पण तुम्ही ते कशाच्या द्वारे मिळवता, आणि म्हणून त्याला विषय सुख असं म्हणतात. तुम्ही कशाच्या तरी द्वारे जेव्हा ते मिळवता तेव्हा त्याला विषय सुख असं म्हणतात. मी एक उदाहरण देतो, म्हणजे मी काय म्हणतो ते काय. एक कुत्रा होता, एक कुत्रा होता, फिरता 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 एक हाडूप मिळालं, हाडूप. त्याने ते तोंडात धरून चावायला सुरुवात केली. चावता 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 आता ते हाडूप असते, त्यामुळे हिरड्यातून रक्त यायला वाटलं. त्याला वाटलं ते हाडातून रक्त येत. त्याला काय वाटलं, ते रक्त जे येत आहे ना ते हाडातून येत आहे, वास्तविक येतोय कुठून, त्याच्या हिरड्यातून रक्त येत आहे. तो ते रक्त घेतोय, पितो आहे, त्याला वाटतं ते हाडातून येत आहे. ही कुत्र्याची गत आणि आपली गत याच्यामध्ये काय फरक नाही. आपण ज्याला विषयांच्या द्वारे सुख घेतो ना, तेव्हा त्या विषयातून आपल्याला सुख मिळालं असं जे वाटत ते खरं नाही. ते आपल्याला आपल्याच कडून सुख मिळालेलं असतं, पण आपल्याला असं वाटतं ते बाहेरून मिळालं. याला विषय सुख असं म्हणतात. आज सगळे लोक त्याच्या मागे आहेत, त्याच्यासाठी लागतो पैसा, पैशाशिवाय ते मिळत नाही. म्हणून सत्ता संपत्ती वगैरे वगैरे सगळं जे आहे ना, ते सगळं पैसा मिळण्यासाठी आहे. पैसा मिळाला की हे मिळतं, हे मिळालं की ते मिळतं, असं जे चाललं आहे. आणि आज सगळे लोक पैशाच्या पाठीमागे पिसे होऊन धावतात, तिसे म्हणजे वेळे होऊन धावतात. हा झाला तिसरा मार्ग. चौथा मार्ग म्हणजे नामस्मरण, चौथा मार्ग म्हणजे नामस्मरण, जो सगळ्या संतांनी सांगितला नामस्मरण. आता हा जो नामस्मरणाचा मार्ग सांगितला त्याच्यात पुन्हा भांगड आहे. काय भांगड आहे? की सगळे संत सांगतात तू नामस्मरण कर, तुला देव मिळेल, तुला सुख मिळेल. काल मी सगळा तो विषय घेतला होता,
पण त्या नावाने सगळी बोंब, नामस्मरणाच्या नावाने सगळी बोंब म्हणजे काय? तर नामस्मरण करा, नामस्मरण करा असं अर्धा ओरडा करून संत सांगतात, पण करत नाही कोणीच, करत नाही कोणीच. जे करतात ते ठाकूर मातू, कळलं की नाही? राम 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 राम, नामस्मरण म्हणत नाही, कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा ते सुद्धा करत नाही, ते सुद्धा करत नाही. तुम्ही म्हणा कशावर? अहो ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे नामय सुलभ परी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. हे संत सांगतात. तुकाराम महाराज ती माऊली आहे ना, तुकाराम महाराज बाप ते असं सांगतात ना, शिवी देऊन सांगतात. नाम न घे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. काय म्हणत तुकाराम महाराज म्हणतात? ते म्हणजे ते प्रकरणच वेगळं आणि ज्ञानेश्वर महाराज ते वेगळं. हे मी काय सांगतो आहे, ओरडून ओरडून सांगतो, हकारून सांगे तुका नाम घेत राहू नका.